रयत शिक्षण संस्थेतून उपशिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही संस्थेनं सेवा पुस्तकात महत्वाच्या नोंदी न केल्यानं त्र्यंबक दगडू आरू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. या उपोषणात त्यांचं कुटुंबीयही सहभागी झालंय. सेवानिवृत्त झाल्यानंतरही संस्थेकडून सेवा पुस्तकात अत्यावश्यक आणि महत्वाच्या नोंदी न करण्यात आल्यानं रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त उपशिक्षक त्र्यंबक दगडू आरू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. यात त्यांचं कुटुंबीयही सहभागी झालंय. आरू हे 35 वर्षांच्या सेवेनंतर रयत शिक्षण संस्थेतून 30 मे 2018 रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र संस्थेनं सेवा पुस्तक अपूर्णच ठेवल्यानं अडचणी निर्माण झाल्याचं आरू यांनी सांगितलं. माझं नाव त्र्यंबक दगडू आरू. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये 35 वर्षांनी 7 महिने नोकरी केली. 3 महिन्यामध्ये मी निवृत्त झाले. परंतु निवृत्तीवेतनासाठी जे सेवा पुस्तक पूर्ण असावं लागतं ते पूर्ण नाही. सेवा पुस्तकातल्या अतिशय महत्त्वाच्या ज्या नोंदी आहेत त्या कोणत्याही नोंदी सेवा पुस्तकात झालेल्या नाही. उदाहरणार्थ 1994 सालची वरिष्ठ वेतन श्रेणीची नोंद, त्यानंतर 5वा आयोग आणि 6वा आयोग यांचं सिनियर ऑडिटर शिक्षण हे विद्यालयानं किंवा संस्थेनं पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे मला आता सेवानिवृत्तीचं जे प्रस्ताव पाठवायचा आहे तो प्रस्ताव पाठवता येत नाही. शाळाही पाठवू शकत नाही आणि मीही पाठवू शकत नाही. संस्थेकडे मी यासाठी खूप वेळा प्रयत्न केलेले आहे. परंतु संस्थेचे सहसचिव माडिक साहेब उलट मलाच फौजदारी कारवाईची धमकी देत आहे आणि तुमच्यावर केस केली जाईल, फौजदारी कारवाई केली जाईल अशी धमकी देत आहे. हे गेले 2 वर्षापासून अशा प्रकारचा मला सेवा पुस्तक पूर्ण करण्याच्या ऐवजी मला धमकी ऐकावी लागते. आणि माझे पेन्शन केस पुढे पाठवत मागणी पूर्ण होईपर्यंत मी इथे आमरण उपोषण करण्यासाठी बसलो. आरू यांनी याआधीही एप्रिलमध्ये याच प्रश्नावर उपोषण केलं होतं. त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं ते पुन्हा एकदा उपोषणास बसलेत. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.